नमस्कार, मी प्राची पाटील। मंडळी, आतापर्यंत आपण लहान मुलांचे वेगवेगळे ब्रीदिंग एक्सरसाइजेस बघितले। तुम्हाला एक असाही अनुभव आला असेल की जेव्हा आपण लहान मुलांचे ब्रीदिंग एक्सरसाइज बघतो त्यावेळेला ते रिलेटिवली लवकर डिस्ट्रॅक्ट होतात, आणि अशा वेळेला आपण ब्रीदिंग प्रॉप्स जर उपयोगात आणले तर मग त्यांना फोकस्ड राहायला किंवा इंटरेस्टेड राहायला मदत केली जाते। त्यापैकीच हा एक ब्रीदिंग प्रॉप मी आज यूज करणार आहे। आपल्याला सर्वांना माहितीच आहे, आपण लहानपणी हे पिनव्हील्स बरोबर खूप खेळलेलो आहोत। पुन्हा एकदा आपण लहान होऊयात, आपल्या मुलांच्या साठी, मुलांच्या ब्रीदिंग एक्सरसाइज साठी हे एक ब्रीदिंग प्रॉप म्हणून आपल्याला यूज करायचं आहे, आणि याचा खूप छान फायदा होतो। ऍक्च्युली ह्याच्याने होतं काय की ज्या वेळेला आपण हे पिनव्हील्स ब्लो करतो त्यावेळेला आपल्या लहान मुलांना त्यांच्या श्वासाची जी लेंथ असते किंवा जी स्ट्रेंथ असते ती त्यांना आपसूक कळून येते। त्याचप्रमाणे या पिनव्हील्स बरोबर जेव्हा ब्रीदिंग एक्सरसाइज केली जाते त्यावेळेला लहान मुलांचं संपूर्ण लक्ष, त्यांचा संपूर्ण फोकस हा ब्रीदिंग वरतीच असतो, श्वासावरतीच असतो। मग आता या ब्रीदिंग प्रॉपचा आपल्याला नेमका उपयोग कसा करायचा आहे? तर आपल्याला काय करायचंय की लहान मुलांना सर्वप्रथम सांगायचंय की तुम्ही बेली ब्रीदिंग करायचंय, एक श्वास आपल्याला कंप्लीट घ्यायचा आहे, नाकाने बेली ब्रीदिंग करायचं आहे। बेली ब्रीदिंग म्हणजे काय हे मी अगदी शॉर्टने सांगते की ज्या वेळेस आपण नाकाने श्वास घेतोय त्यावेळेला आपण पोट फुगवायचं आहे, पूर्ण पोट फुगवून आपल्याला श्वास घ्यायचा आहे आत। आणि ज्याप्रमाणे आपण शिळ घालताना तोंड करतो, स्ट्रॉ सारखं तोंड करायचं आहे, आणि ते करून ही पिनव्हील अशी समोर पकडून आपल्याला ती ब्लो करायची। ज्या वेळेस आपण ती ब्लो करतो त्यावेळेस आपोआप ती पिनव्हील फिरू लागेल, आणि ती किती वेळ फिरते ह्याचा आपण त्यांनाच निरीक्षण करायला सांगायचं आहे। हळूहळू हळूहळू प्रॅक्टिसने आपले श्वासाची जी लेंथ आहे, जी स्ट्रेंथ आहे ती वाढते असा आपल्याला अनुभव येईल। आपण स्वतः सुद्धा ही ऍक्टिव्हिटी नक्की करून बघा। सो ही ऍक्टिव्हिटी आता नेमकी कशी करायची आहे हे माझे लहान मित्र तुम्हाला डेमोतून सांगणार आहेत। सो लेट्स गेट स्टार्टेड। हा आहे माझा लहान मित्र कौस्तुभ। तुम्ही कौस्तुभचं निरीक्षण केलं तर तुम्हाला कळेल की आता ह्या क्षणी कौस्तुभचं संपूर्ण लक्ष फक्त त्याच्या श्वासावर आहे, आणि हेच आपल्याला हवंय। माझा दुसरा लहान मित्र वेद। वेदचंही तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला कळेल की त्याचं सगळं लक्ष फक्त श्वासांवरती आहे, आणि हीच या पिनव्हील एक्सरसाइजची गंमत आहे। एक्सेस एनर्जी, एक्सेस स्ट्रेस सर्व काही निघून जातो, आणि आपण फोकस्ड आणि आपलं मन एकाग्र व्हायला खूप मदत होते। करून बघणार ना तुम्ही?